भारतातल्या प्रत्येक नागरिकाला उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या निर्णयाचं विश्लेषण करण्याचा पूर्ण हक्क आहे. नागरिकांनी आता न्यायालयाच्या अनेक निर्णयांचं विश्लेषण जाहीरपणे अत्यंत साध्या सोप्या भाषेत स्पष्टपणे आणि कोणतीही चुकीची असभ्यतेची भाषा न वापरता करणं सुरू करावं. कारण की न्यायालयात न्यायालय एक व्यवस्था म्हणून आणि यंत्रणा म्हणून सुद्धा दबावाखाली घेण्यात आलेली आहे हे वास्तव आपल्याला विसरून चालणार. बरेच जण सांगतात की वकिलांनी कोर्टात बोलावं, बाकीच्या ठिकाणी बोलू नये. पण माझं असं स्पष्ट मत आहे की कायदा जर लोकांसाठी असेल तर तो लोकांमध्ये सुद्धा बोलला गेला पाहिजे. आज जनतेचं न्यायालय आयोजित करण्याला आणखी एक वेगळी किनारसुद्धा आहे की आज ज्यांनी न्यायतत्वावर आधारित अनेक निर्णय दिले ते देताना न्यायाधीशांना मार्गदर्शन केलं. ज्यांचं मार्गदर्शन न्यायाधीश घ्यायचे सर्वोच्च न्यायालयातले आणि उच्च न्यायालयातलेसुद्धा, त्या नानी पालखीवालांचा आज जयंती दिवस आहे. आज या कार्यक्रमामध्ये या जनता न्यायालयात वेगळ्या बाजू नाही आहेत, केवळ सत्याची बाजू आहे. ही सत्याची बाजू मांडत असताना आपल्या सगळ्यांच्या मनात स्पष्टता असली पाहिजे की आपण अपात्रतेच्या सुनावणीबद्दलचा कायदा, त्यामध्ये झालेला न्याय आणि अन्याय आणि या निर्णयाच्या कायदेशीर बाबींचं विश्लेषण करण्यासाठी इथं जमलेलो आहोत. भारतातल्या प्रत्येक नागरिकाला उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या निर्णयाचं विश्लेषण करण्याचा पूर्ण हक्क आहे. त्याच्यामधून कोणत्याही न्यायालयाचा अवमान होत नाही. त्यामुळे शिवसेनेने हा कार्यक्रम आयोजित केला त्याच्याबद्दल त्यांचे मी जास्त आभार मानतो की या निमित्ताने नागरिकांनी आता न्यायालयाच्या अनेक निर्णयांचं विश्लेषण जाहीरपणे अत्यंत साध्या सोप्या भाषेत स्पष्टपणे आणि कोणतीही चुकीची असभ्यतेची भाषा न वापरता करणं सुरू करावं. कारण की न्यायालयात न्यायालय एक व्यवस्था म्हणून आणि यंत्रणा म्हणून सुद्धा दबावाखाली घेण्यात आलेली आहे हे वास्तव आपल्याला विसरून चालणार. पक्षांतर कसं करायचं याबद्दलची एक बेकायदेशीर बाराखडी प्रस्थापित करणारा निर्णय म्हणून राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाकडे आपल्याला बघायला पाहिजे. राहुल नार्वेकर यांच्याबद्दल व्यक्ती म्हणून आपल्याला काही बोलायचं नाही. कोणत्या न्यायालयातले न्यायाधीश असतील त्यांच्याबद्दल आपल्याला व्यक्ती म्हणून बोलायचं नाही. पण ही जी कायदेविरोधी प्रवृत्ती तयार होत आहे त्याच्याबद्दल या जनतेच्या न्यायालयात बोललं गेलं पाहिजे. 10 जानेवारी 2024 निर्णय हा लक्षात घेणं, याचं विश्लेषण करणं आणि आणखी आपल्याला सायंटिफिक भाषेत बोलायचं असेल तर चिरफाड या निर्णयाची करणं हे खूप जास्त आवश्यक आहे. कारण की याच्यातून आपल्याला लोकशाही कशी मारली जाते हे सुद्धा दिसू शकणार आहे. बरेचदा अशा प्रकरणांमध्ये म्हणजे दावं परिशिष्ट किंवा भारतीय संविधानासंदर्भातले जेव्हा प्रकरण असतात तेव्हा लोक माझ्यासारख्या वकिलांना अनेकदा म्हणतात की तुम्ही वकील आहे, तुम्ही राजकारणाबद्दल बोलू नका, तुम्हाला बोलायचं असेल ते कोर्टात बोला. आणि म्हणून त्याचं उत्तर आधी आपल्या सगळ्यांना दिलं पाहिजे की भारतीय संविधान हे एक राजकीय डॉक्युमेंट आहे, पॉलिटिकल डॉक्युमेंट आहे, पॉलिटिकल पॉलिसी डॉक्युमेंट आहे की भारत एक राज्यव्यवस्था म्हणून कशा पद्धतीने चालेल याबद्दलचं विस्तृत विवेचन करणारं पॉलिटिकल डॉक्युमेंट आहे. भारत हा देश आपण जेव्हा पाहतो नकाशा तेव्हा त्याच्यावर लिहिलं असते पॉलिटिकल मॅप ऑफ इंडिया, तो सुद्धा पॉलिटिकल देश हा सुद्धा पॉलिटिकल अस्तित्व असलेला आहे. आणि त्यानंतर आपण आहोत सगळेजण नागरिक आणि मतदार, जे आपण नागरिक असल्यामुळे आणि नागरिक असणंसुद्धा एक राजकीय संकल्पना आहे. त्यामुळे माझं असं स्पष्ट मत आहे की प्रत्येकाने, प्रत्येक व्यवसायातल्या प्रत्येक सुशिक्षित व्यक्तीने राजकारणाबद्दल बोललं पाहिजे. हा विषय तर संपूर्ण राजकारणाचा आहे, कारण दावा परिशिष्टच राजकारणाबद्दल आहे की पात्र कोण आणि अपात्र कोण आणि त्यामुळे चूक कोण आणि बरोबर कोण हे ठरवत असताना एक बाजू घेणं आवश्यक आहे.
आणि ती सत्याची बाजू असली पाहिजे. माझी जेव्हा उद्धव साहेबांशी भेट झाली पहिल्यांदा, ते म्हणाले की तुम्ही टी व्ही चॅनलवर आमची बाजू चांगली मांडता, तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी तुमची बाजू मांडत नाही आहे, तुम्ही संविधानाच्या बाजूने आहात. पक्षांतर बंदी कायदा हे नाव आहे 10व्या परिशिष्टाचं. कोणीही सामान्य माणूस आज पक्षांतर बंदी कायद्याबद्दल जाणून आहे, त्याला माहिती झालं आहे की पक्षांतर बंदी कायदा काय आहे, आणि त्यासाठी एकनाथ शिंदे, त्यांना फूस लावणारे देवेंद्र फडणवीस, या सगळ्यांचे आपण आभार मानले पाहिजे की कायदेविषयक प्रबोधन एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी घडून आणले. 10व्या परिशिष्टामध्ये पक्षांतर बंदी कायदा जो आहे त्याचं स्पष्ट नाव आहे पक्षांतर बंदी कायदा. पक्षांतर सोप्या पद्धतीने करण्यासाठीचा कायदा असं काही त्याचं नाव नाही. यामध्ये संविधानिक नैतिकता आणण्याचा जो प्रयत्न राजीव गांधींनी 1985 साली केला, की लोक कोणत्याही पक्षातून उठून कधी पण कोणत्या पक्षात जात होते, त्यामुळे अस्थैर्य निर्माण होत होतं आणि राजकीय अस्थैर्य निर्माण होऊ नये आणि राजकीय पक्ष चालवणाऱ्या लोकांना सतत वॉचमनची भूमिका करावं लागू नये, विश्वासार्हता असली पाहिजे, प्रामाणिकता असली पाहिजे, आपल्या पक्षाची एकनिष्ठा असली पाहिजे, ज्याच्यामुळे तो एक कमी महत्त्वाचा असलेला विषय बाजूला राहील आणि महत्त्वाचा विषय म्हणजे राज्य प्रशासन ते चांगल्या प्रकारे चालवतं आहे. या उद्देशाने पक्षांतर बंदी कायदा 1985 साली अस्तित्वात आला. त्याच्यामधलं परिच्छेद 1A 1B हे दोन अत्यंत महत्त्वाचे आहे. 1B मध्ये सांगितलेलं आहे की लेजिस्लेचर पार्टी म्हणजे काय. लेजिस्लेचर पार्टी म्हणजे विधिमंडळ पक्ष म्हणजे काय. विधिमंडळ पक्ष आणि दुसरी 1C मध्ये व्याख्या केलेली आहे की ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी म्हणजे मूळ राजकीय पक्ष म्हणजे काय. ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी जी आहे ती जननी आहे त्या पॉलिटिकल पार्टीची. सगळेजण जे अस्तित्वात असतात ते त्या राजकीय पक्षाचे सदस्य असतात आणि लेजिस्लेचर पार्टी जे आहे विधिमंडळ पक्ष, आमदारांनी निवडून आल्यावर तयार झालेला विधिमंडळ पक्ष असतो. विधिमंडळ पक्षाचं आयुष्य हे 5 वर्षाचं असते, कारण की 5 वर्षानंतर ते लोक बदलतील, काही जण पुन्हा निवडून येतील, पण नवीन विधिमंडळ पक्ष तयार होईल. त्यामुळे विधिमंडळ पक्ष ही अस्थायी स्वरूपाची व्यवस्था आहे आणि म्हणून कायद्यामध्ये विधिमंडळ पक्षाला महत्त्व नाही. जो मूळ राजकीय पक्ष आहे त्याला महत्त्व आहे. आपल्या बाबतीत पाहायचं असेल तर मूळ राजकीय पक्ष शिवसेना आहे, बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेलं आहे, त्यांच्या सहीनी रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि त्यामुळे मूळ राजकीय पक्ष हा पक्ष चालवेल. विधिमंडळ पक्ष हे आमदार म्हणून निवडून आलेल्या लोकांचा जो पक्ष आहे त्याच्यावर सुद्धा नियंत्रण ठेवण्याचे सगळं कायद्यानुसार हे राजकीय मूळ राजकीय पक्षाला आहे, ओरिजिनल पॉलिटिकल पार्टीला आहे. एवढं ते सोपं आहे. आता या दोन व्याख्या पाहिल्यावर आपल्या लक्षात आलं असेल की अस्थायी स्वरूपाची जी व्यवस्था आहे ती विधिमंडळ पक्ष आहे, म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत पळून गेलेले जे लोक आहेत ते या अस्थायी स्वरूपाच्या 5 वर्षाचं आयुष्य असलेल्या विधिमंडळ पक्षाचे सदस्य होते. काही जण अर्थात त्याचे राजकीय पक्षाचे सुद्धा सदस्य असतील, पण ते विधिमंडळ पक्ष म्हणून तेवढंच महत्त्व आहे जेवढं कायद्यामध्ये सांगितलेलं आहे. याच्यामध्ये आणखी पुढचा भाग आहे तो आहे 2A 1B. मी आपल्याला अत्यंत सोप्या भाषेत कायदा समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, कारण की या जनता न्यायालयाचा उद्देश हा सुद्धा आहे असं मला वाटते की आपण सगळ्यांनी इथं बसलेल्या सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी या केसबद्दल या निकालाबद्दल आपण विश्लेषण अत्यंत सभ्य भाषेत सगळ्यांना सांगितलं पाहिजे. 2A आहे की स्वतःहून राजकीय पक्ष सोडणे. कोणाला स्वतःहून राजकीय पक्ष सोडायचा असेल तर त्यांना तशी मुभा आहे, म्हणजे कोणाला वाटत असेल की या पक्षामध्ये हुकुमशाही आहे तर ते पक्ष सोडू शकतात. कोणाला वाटत असेल की हिंदुत्व या पक्षाने सोडून दिलेलं आहे तर ते पक्ष सोडू शकतात. त्या आधारे मात्र ते पक्ष सोडल्यावर डिस्क्वालिफाय होतात, म्हणजे अपात्र होतात, ते आमदार म्हणून राहण्यासाठी पात्र ठरत नाही. 2A 1B आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जर पक्षाचा आदेश ज्यांनी दिला पाहिजे अशा व्हीपची नेमणूक पक्ष मूळ राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केली असेल आणि त्यांनी एखाद्या मिटिंगसाठी बोलावलं असेल किंवा विधिमंडळाच्या कामकाजामध्ये मतदानाच्या संदर्भातला व्हीप काढला असेल तर त्याचं पालन केलं पाहिजे.
विधिमंडळ पक्षाच्या आमदारांवर ही जबाबदारी आहे की त्यांनी त्या पक्षाच्या आदेशाचं पालन केलं पाहिजे, कारण पक्षाची शिस्त असली पाहिजे आणि त्या शिस्तीचा संदर्भ हा आपल्या राजकीय स्थैर्याशी असल्यामुळे तशा पद्धतीने रचना करण्यात आलेली आहे. मग कोणी जर व्हीपचं पालन केलं नाही किंवा एखाद्या पक्षाच्या महत्त्वाच्या मीटिंगला बोलवलेलं असतानाही गेलं नाही तर तशा आधारे अपात्रता त्यांच्यावर येऊ शकते. परिच्छेद 3 जो आहे या 10व्या शेड्यूलमधला, त्याच्यामध्ये असं होतं की स्प्लिट म्हणजे उभी फूट झाली असेल की अर्धे लोक तिकडे अर्धे लोक इकडे असं गेलं असेल तर आधी त्या संदर्भात त्यांना संरक्षण असायचं की तुम्ही अर्धे लोक फुटून गेलेले, त्याच्यामुळे तुम्हाला कोणाच अपात्र करता येणार नाही. परंतु नंतर कायदेशीर सुधारणा जेव्हा झाली तेव्हा परिच्छेद 3 हे डिलीट करण्यात आलं, त्यामुळे आता कोणालाही स्प्लिट आम्ही केलेलं आहे, आम्ही पक्ष सोडून सगळेजण गेलेलो आहे, आम्ही जास्त संख्येने गेलेलो आहे, त्याच्यामुळे आम्हाला संरक्षण आहे, आम्हाला अपात्र ठरू नका असं म्हणण्याचा कोणताही अधिकार कोणाला राहिलेला नाही. मग आता जर पक्ष सोडला असेल कोणी तर त्यांना हक्क काय आहे की ते एका दुसऱ्या राजकीय पक्षामध्ये त्वरित विलीन होऊ शकतात. ते एखादा आपला गट स्थापन करून त्या गटाला गट म्हणून मान्यता, राजकीय गट म्हणून मान्यता मिळवून नंतर एखादा राजकीय पक्ष काढू शकतात. पण आपल्याला हे माहिती आहे की एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत मी पळून गेलेले असंच म्हणतो नेहमी, पळून गेलेल्या आमदारांनी कधीही पक्षामध्ये कोणते ते विलीन झालेले नाही आणि नाही त्यांनी कोणता गट स्थापन केला. ते सतत हेच सांगत राहिले, आत्ता पण हेच सांगतात की आम्ही शिवसेनेतच आहोत, आमची शिवसेना आहे आणि त्यामुळे ते अपात्र ठरतात. ही राहुल नार्वेकर यांनी निर्णय देण्याच्या पूर्वीची सगळी परिस्थिती, त्यांनी मर्जर केलं नाही आपल्याला माहिती आहे. दुसरी गोष्ट, 2/3 लोक जर बाहेर गेले तर त्यांना संरक्षण मिळू शकते, त्यांनी गट स्थापन केला तर किंवा विलीनीकरण केलं तर. परंतु एकनाथ शिंदेसह गेलेले सगळेजण हे 2/3 संख्येने गेले का हा प्रश्न महत्त्वाचा आपण विचारला पाहिजे आणि त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की 2/3 संख्येने ते गेले नाही. ते पहिले 16 गेले, त्यांनी तिथे अनेकांना आमंत्रित केलं, आमिष दाखवले, दबाव टाकला, त्यांचे फाईल तयार होते, त्यांना भीती दाखवली आणि काही जणं सुरतला जाऊन त्यांना मिळाले, काही जणं गुवाहाटीला जाऊन मिळाले आणि तसं करून ते मुंबईला आले आणि मुंबईमध्ये पण काही जणं खूप जास्त वल्गना करणारे जे शिवसेनेसोबत होते तेसुद्धा जाऊन त्यांना मिळाले. अशा प्रकारे ते 38-40 झाले. हे सगळेजण 2/3 मेजॉरिटीनी बाहेर पडले नाही त्यामुळे त्यांना कोणतंही कायद्याचं संरक्षण नाही, ते अपात्र आहेत. आता पॅरेग्राफ 5 जो आहे या कायद्याचा, त्याच्यामध्ये एक्सेप्शन्स दिलेले आहेत की कोणत्या परिस्थितीत अपात्र ठरणार नाही. त्याच्यामध्ये आत्ता मी जे सांगितलं तेच लिहिलेलं आहे, पण एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आहे आणि तो आपण राहुल नार्वेकर यांच्या बाबतीत लक्षात घेतला पाहिजे. जेव्हा एखाद्याची विधानसभा अध्यक्ष म्हणून नेमणूक होते तेव्हा त्यांनी तटस्थ वागलं पाहिजे, पक्ष निरपेक्ष वागलं पाहिजे आणि प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे अशी अट कायद्याला अपेक्षित आहे. असं कायद्याला अपेक्षित आहे की हा माणूस आता निरपेक्ष वागेल, पक्षाशी याचा संबंध नाही. आणि म्हणून याच्यामध्ये एक तरतूद आहे की विधानसभा अध्यक्षपद आपल्याला मिळाल्यानंतर साधारणतः नैतिक प्रामाणिकता याची जाणीव ठेवून त्या माणसाचा राजीनामा द्यायचा आणि राजीनामा दिला तरी तो अपात्र ठरत नाही, त्याला संरक्षण आहे कायद्यानुसार. आणि ज्यावेळेस तो माणूस विधानसभा अध्यक्ष राहणार नाही तेव्हा परत तो त्या पक्षामध्ये जाऊ शकतो, तो पात्रच राहील, त्याला अपात्र ठरवण्यात येणार नाही. राहुल नार्वेकर यांनी राजीनामा दिला नव्हता आपल्याला माहिती आहे. पॅरा 6 हा एक महत्त्वाचा सांगतो आणि मग मी पुढचं ज्या घडामोडी आहे त्या पण कायदेशीर दृष्टिकोनातून आपल्यासमोर मांडतो. पॅरेग्राफ 6 जो आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की विधानसभेच्या संदर्भात किंवा 10 शेड्यूलच्या संदर्भात कोणी अपात्र ठरू शकतात का किंवा अपात्र ठरवले गेले पाहिजे का या संदर्भातला मुद्दा जेव्हा तयार होईल तेव्हा त्याची सुनावणी विधानसभा अध्यक्षांसमोरच झाली पाहिजे असं पॅरेग्राफ 6 म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे सेपरेशन ऑफ पॉवर्स याला आपण म्हणतो की शक्तीचं विकेंद्रीकरण केलेलं आहे आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने तो नैतिकतेचा टेंबा लावून असं सांगितलं की आम्ही हा निर्णय घेणार नाही, हा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घेतला पाहिजे. म्हणजे एक प्रकारे त्यांनी विधानसभा अध्यक्षांना कायदेशीर अधिकार आहे आणि संवैधानिक अधिकार आहे हा निर्णय घेण्याचे, त्यामुळे त्यांनी तो निर्णय घ्यावा
असं सांगताना ज्या गोष्टी जाहीर केलेल्या आहेत त्यासुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. विधानसभा अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टच्या या सगळ्या निर्णयाचा त्यांना अधिकार अपात्रतेचे तुम्ही वापरा आणि तुम्ही अपात्र म्हणून जाहीर करा हे सांगितलं विश्वासाने, त्याचा विश्वासघात सुप्रीम कोर्टाचा कसा केलेला हे सुद्धा मी पुढे सांगणार आहे. आता हा कायदा झाला एवढं सगळ्यांना समजलं असेल. आता या कायद्याचा अर्थ कसा काढायचा? जेव्हा एखादी शंका निर्माण झाली, एखादी गडबड झाली किंवा एखादी अशी परिस्थिती अपात्रते संदर्भातली निर्माण झाली तर या कायद्याचा अर्थ कसा काढायचा? कोणताच कायदा असं म्हणत नाही की तुमच्या मनाला वाटेल तसा अर्थ काढा. कायद्याचे अर्थ काढण्यासाठी आम्हाला इथे काही वकील पण बसले, त्यांना माहिती असेल की कायद्याचा अर्थ कसा काढायचा या संदर्भात आम्हाला लॉ कॉलेजमध्ये शिकवलं जाते. आणि ते काय शिकवलेलं असते की इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅच्यूट म्हणून कायदा असतो. जेव्हा कायद्याचा अर्थ अस्पष्ट आहे किंवा त्याचे अर्थ काढण्याची गरज आहे तेव्हा अर्थ कसा काढायचा याच्यासाठी इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅच्यूट नावाचा की कायद्याचे अन्वय अर्थ काढण्याच्या संदर्भातले नीतिनियम असलेला मॅक्सवेल यांचं एक पुस्तक आहे, ते साधारणतः आम्ही रेफर करतो आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की आधी जसा कायदा सांगितलेला आहे तसाच कायदा, ज्या शब्दात म्हटलेला आहे ना तसाच कायदा, त्याचा काही अर्थबिर्थ काढायचा नाही. समजा त्याच्यातून काही कळत नसेल तर मग त्या कायद्याचा उद्देश काय, रिझन आणि ऑब्जेक्टिव्ह असं आम्ही त्याला म्हणतो की तो कायदा करण्याचा उद्देश काय तो लक्षात घ्यायचा. मग आता पक्षांतर बंदी कायद्याचा उद्देश काय आहे? पक्षांतर थांबवणं हा उद्देश आहे, पक्षांतर कोणी करू नये हा उद्देश आहे. त्याच अर्थाने त्याचे अर्थ काढले गेले पाहिजे कायद्याचे. चौथं आहे की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सच्या आधारे आपण त्याचे अर्थ काढले पाहिजे. पाचवं आहे की बेसिक स्ट्रक्चर जे कॉन्स्टिट्यूशनचं आहे त्याच्यामध्ये मूलभूत ढाच्यामध्ये काय अपेक्षित आहे तो संविधानाचा उद्देश लक्षात घेऊन अर्थ काढला पाहिजे. आणि पाचवा आहे की एक सर्वसमावेशक व्यापक असा अन्वयार्थ काढला पाहिजे, त्याला होलिस्टिक ॲप्रोच असं कायद्यात म्हणतात, तो घेतला पाहिजे आणि त्याच्यानुसार कायद्याचे अर्थ काढले पाहिजे. आता या सगळ्या चार पाच तत्वांवर राहुल नार्वेकर यांनी आपली बुद्धिमत्ता लावली आहे का हे बघा. ते पण लॉ ग्रॅज्युएट आहेत, कोणत्या कॉलेजमध्ये शिकले, कशाप्रकारे अर्थ काढले, सगळेच जे अशा प्रकारच्या ट्रिब्युनलवर बसणार आहेत, अनेक जण जे न्यायाधीश होणार आहेत ते असे वागणार असतील तर मग कायद्यावर विश्वास राहील का, हा सुद्धा विचार आपल्याला करण्याची गरज आहे. अपात्रतेचे हे प्रकरण थेट अध्यक्षांकडे गेलेलं नव्हतं हे आपण समजून घ्या. अपात्रतेचं हे प्रकरण थेट अध्यक्षांकडे गेलं असतं तर कदाचित त्याचा अर्थ आपल्या मनाने त्यांनी जसा काढलाय तसं काढणं आणखी जास्त सोपं झालं असतं. पण हे प्रकरण थेट त्यांच्याकडे गेलेलं नाही तर हे आधी सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेलं. मग सर्वोच्च न्यायालयाने जे निरीक्षणं नोंदवलेले आहेत ते बघितले पाहिजे आपण आणि त्याच्यानुसार आपल्याला विचार करता आला पाहिजे आणि तो राहुल नार्वेकर यांनी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की अध्यक्षांचा निर्णय म्हणजे राहुल नार्वेकर हे जे अध्यक्ष झाले त्यांनी जो निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये शिवसेना आपले ते एकनाथ शिंदे यांना लीडर म्हणून मान्यता दिली तो निर्णय बेकायदेशीर आहे असं 123 नंबरच्या परिच्छेदामध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. 156 नंबरच्या परिच्छेदामध्ये म्हटलेलं आहे सुप्रीम कोर्टाने की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने काही निर्णय दिला ही केस सुरू असताना आणि त्याच्यानंतर हे अध्यक्षांकडे प्रकरण गेलं असेल तरी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जो काही निर्णय दिला असेल, शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचं, याचा कोणताही प्रभाव स्वतःवर न ठेवता अध्यक्षांनी निर्णय घ्यायचा. परिच्छेद 206D याच्यामध्ये सांगितलेलं आहे की विधिमंडळ पक्ष व्हीप नियुक्त करू शकत नाही. विधिमंडळ पक्ष म्हणजे कोण? निवडून आलेले आमदार. ते ठरवू शकत नाही व्हीप कोण आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मूळ राजकीय पक्ष व्हीप नेमू शकतात, अध्यक्षांनी ओरिजिनल राजकीय पक्षांनी नियुक्त केलेलाच व्हीप मान्य केला पाहिजे. 111 आणि 110 परिच्छेद जे आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे त्याच्यात त्यांनी सांगितलं की दहाव्या परिशिष्टाच्या संदर्भात निर्माण झालेला अपात्रतेचा राजकीय पक्षाने म्हणजे उद्धव ठाकरे यांनी नेमलेला व्हीप कोण त्या आधारेच निर्णय झाला पाहिजे. एवढं स्पष्ट सांगितलेलं आहे. 119 परिच्छेद, मी थोडंसं हे कायदा काही खूप इंटरेस्टिंग करता येत नाही पण आपल्याला आज या न्यायालयामध्ये हे समजून घ्यायचं आहे. खरं तर एकनाथ शिंदे नंतर राहुल नार्वेकर त्यांच्या मागे एक ताकद म्हणून उभे असलेले देवेंद्र फडणवीस यांनी हा कायदा फार इंटरेस्टिंग केलेला आहे.
पण त्या घडामोडींच्या पलीकडे कायदा आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्यामुळे आपण हे समजून घेतलं पाहिजे की 119व्या परिच्छेदामध्ये काय म्हटलेलं आहे की 3 जुलै 2022 रोजी भरत गोगावले यांना अध्यक्षांनी शिवसेनेचा व्हीप म्हणून मान्यता दिली, तो निर्णय बेकायदेशीर आहे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. त्यांनी कारण दिलेलं आहे, कारण एका फुटलेल्या गटाने केलेल्या ठरावाच्या आधारे नियुक्ती हा राजकीय पक्षाचा निर्णय नव्हता असं सांगितलेलं आहे. 122वा परिच्छेद आहे, त्याच्यात त्यांनी म्हटलंय की अजय चौधरी यांना राजकीय पक्षाने लीडर म्हणून मान्यता दिली, याबाबत 21 जून 2022 रोजी उपाध्यक्ष जे होते कार्यरत त्यांना शंका घेण्याचं काहीच कारण नव्हतं, कारण की उद्धवसाहेब ठाकरे यांच्याच सहीनी एकनाथ शिंदे यांची सुद्धा नेमणूक झालेली होती. त्यामुळे अजय चौधरी यांना राजकीय पक्षाने लीडर म्हणून नेमणूक केली, त्याला त्यांनी जेव्हा उपाध्यक्ष असलेल्या व्यक्तीने मान्यता दिली, तो निर्णय बरोबर होता असं सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. आता त्या 123व्या पॅरेग्राफमध्ये आणखी एक म्हटलेलं आहे महत्त्वाचं, ज्याचं यांनी खूप भांडवल केलं या निर्णयामध्ये, तो भाग आहे की 22 जून 2022 रोजी एका गटाने केलेली नियुक्ती व ती मूळ राजकीय पक्षाची इच्छा नव्हती, अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा एकनाथ शिंदे यांना गटनेता म्हणून मान्यता देण्याचा निर्णय बेकायदेशीर आहे. याच्यामध्ये त्यांनी हा शब्द वापरलेला आहे की एका गटाने केलेली नियुक्ती राजकीय पक्षाची इच्छा नव्हती. राजकीय पक्ष म्हणजे रजिस्टर्ड असलेला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सहीचा पक्ष, त्यांची ती पॉलिटिकल विल नव्हती, त्यांचं ते काही इच्छा नव्हती, आणि तशा वेळेस त्या व्यक्तीला आपण मान्यता देऊ शकत नाही असं कारणसुद्धा, त्याला रिझनिंग असं म्हणतात, असं कारणसुद्धा सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं आहे. 206B मध्ये त्यांनी सांगितलं की आता या सगळ्या प्रकरणाचा निकाल अध्यक्षांनी घेतला पाहिजे असं त्यांनी सांगितल्यावर त्यांनी पुढे म्हटलेलं आहे 206B मध्ये की अध्यक्षांनी वाजवी कालावधीमध्ये या प्रकरणाचा निकाल लावला पाहिजे. वाजवी कालावधी म्हणजे रिझनेबल टाईम काय असेल याच्या संदर्भातले 2-3 केसेसचे पुरावे देण्यात आले न्यायालयामध्ये, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की साधारणतः 3 महिन्याचा कालावधी हा वाजवी कालावधी असू शकतो, त्यापेक्षा जास्त कालावधी लागायला नको. माझं तर वकील म्हणून असं म्हणणं होतं तेव्हापासून की हा निर्णय तर जसं आपण ते मॅगी फूड तयार करतो ना, पटकन टाकलं की मॅगी तयार, तसा तयार असलेला निर्णय होता, पण केवळ संविधानिक तरतुदीनुसार अध्यक्षांनी जाहीर करायचा अपात्र कोण आहे त्यामुळे त्यांच्याकडे तो निर्णय सोपवण्यात आला होता. पण त्यांनी त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात राजकारण केलं जे संविधानाला आणि 10व्या परिशिष्टाला अपेक्षित नाही. राहुल नार्वेकर यांना पुढे करून राहुल नार्वेकर यांच्या मदतीने राजकारण करणारे सगळेजण लोकशाही द्रोही आहेत. अध्यक्षांनी मूळ राजकीय पक्षाने नियुक्त केलेला व्हीप मान्य करावा व पार्टीची घटना काय या संदर्भात निर्णय घ्यावा असं त्यांना सूचित करण्यात आलं होतं. चौकशी करावी असं म्हटलं होतं, इन्क्वायरी करावी, आणि त्या इन्क्वायरीचा अर्थ त्यांनी असा घेतला की साक्षी पुरावे घेतले पाहिजे, आणि मग त्यांनी एका जनरल मॅजिस्ट्रेट कोर्टात चालतात तसे पुरावे, साक्षीदार बोलवले, पुरावे घेतले, जेव्हा की या कायद्याची समरी प्रोसिडिंग चालली पाहिजे अशीच कायद्याची अपेक्षा आहे. कोर्टाने म्हटलेलं आहे की आम्ही हे सगळे निर्णय दिले, मी तुम्हाला जे आता वाचून दाखवले त्या निर्णयांच्या प्रिन्सिपल्सवर अध्यक्षांनी निर्णय घ्यायचा, हे जे ज्युडिशियल प्रिन्सिपल्स आम्ही सेट केलेले आहे याच्या आधारे तुम्हाला निर्णय द्यायचा आहे असं सुद्धा या निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. या निर्णयामध्ये एक आणखी घटक आहे जो अत्यंत महत्त्वाचा, किंवा तसं पाहिलं तर फालतू माणूस पण महत्त्वाचा, म्हणजे महत्त्वाच्या पदावर बसलेला, ते म्हणजे आपले राज्यपाल. न्यायालयाने दुःख व्यक्त केलं आपल्या सगळ्यांतर्फे, सगळ्या भारतीय नागरिकांचं दुःख व्यक्त केलं आणि सांगितलं की घटनात्मक पद असलेल्या राज्यपाल पदावर बसलेल्या एखाद्या माणसाने लोकशाही मार्गाने स्थापन झालेलं सरकार उलथवून टाकण्यामध्ये सहभाग घेणे अत्यंत दुःखद आहे, अशा प्रकारची तारीफ या राज्यपालांची केलेली आहे. राज्यपालांची भूमिका या संदर्भात पूर्ण संशयास्पद राहिलेली आहे, त्याबद्दल आपण आता जास्त न बोलता पुढची जी टेस्ट त्यांनी सांगितली होती ती मी आपल्याला सांगतो. त्यांनी सांगितलं की आमच्या नोट्स रेफर करून निर्णय दिला पाहिजे,
ते प्रिन्सिपल पाळलं पाहिजे. आणि म्हणून ट्रिपल टेस्ट म्हणजे त्रिसूत्री एक निकषांची ती पुढे आली. त्याच्यामध्ये असं आहे की पार्टीची घटना काय, नेतृत्व रचना काय म्हणजे लीडरशिप स्ट्रक्चर काय आहे, आणि विधिमंडळातील बहुमत काय आहे. याच क्रमाने जर लक्षात घ्यायचं असेल तर मग पहिले पार्टीची घटना लक्षात घेतली पाहिजे, असं म्हणून त्यांनी एक नवीन प्रकार काढला. त्यांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला पत्र पाठवलं. त्यांना जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला त्याच्यानंतर ते काहीच करत नव्हते, आणि जवळपास 1.5 महिन्यांनी त्यांनी त्या इलेक्शन कमिशनकडे पत्र पाठवून विचारणा केली की यांची घटना काय आहे. कदाचित तोपर्यंत ठरलं असेल की यांनी विचारायचं आणि त्यांनी काय सांगायचं. ही कॉन्स्पिरसी आपण लक्षात घेतली पाहिजे की न्यायिक व्यवस्थापन करण्यासाठी म्हणून तुम्ही बसलेले असता तेव्हा तुम्हाला कॉन्स्पिरसी करण्याचा हक्क नाही आहे. आणि म्हणून मी मगाशी सांगितलं की जे कायद्यात लिहिलेलं आहे तशाच प्रकारचा अर्थ काढला गेला पाहिजे. नेतृत्व रचना काय आहे हे सुद्धा त्या घटनेच्या आधारे पाहिलं पाहिजे. त्यांनी 1999चीच घटना गृहीत धरली, त्याच्याबद्दल ॲडव्होकेट अनिल परब साहेब बोलतील आपल्याशी, ते सगळे पुरावे दाखवतील आपल्याला की कशा पद्धतीने हा खोटेपणा शिजलेला आहे. आता याच्यामध्ये तिसरा मुद्दा जो आहे विधिमंडळ पक्षातील बहुमत. राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळ पक्षातील बहुमत महत्त्वाचं आहे हेच मानून निर्णय दिला. जेव्हा की विधिमंडळ पक्ष म्हणजे सर्व काही नाही, 5 वर्षाचा अल्प आयुष्य असलेली ती एक अस्थायी स्वरूपाची मंडळाची बॉडी आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांच्या निर्णयात हे सांगितलं होतं, माझे मित्र ॲडव्होकेट रोहित शर्मा इथे आहे त्यांना पण माहिती आहे, की बहुमत म्हणजे काय हे सांगत असताना जेव्हा बहुमताचाच एक डिफेन्स करण्यात आला तयार, तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की केवळ बहुमत महत्त्वाचं नाही, ते जे बहुमत आहे त्याला लीगल आयडेंटिटी काय आहे, कायदेशीर नाव काय आहे त्या बहुमताचं. या बहुमताचं कायदेशीर नाव काय आहे, एकनाथ शिंदे यांच्यासोबत पडून गेलेले पक्ष फोडलेले अजून काय ओळख आहे, आणि त्यालाच बहुमत मानून यांनी निर्णय दिलेला आहे. राहुल नार्वेकर म्हणतात एकीकडे मग नंतर की इंटर पार्टी डिस्प्यूट आहे, हे पक्षांतर्गत आहे. आपण हे समजून घेतलं पाहिजे की राहुल नार्वेकर यांनी असं निरीक्षण नोंदवणं आणि तुम्हीसुद्धा अपात्र नाही सगळेजण आपल्या घरी जा अशा पद्धतीचा निर्णय देणं हा सर्वोच्च न्यायालयाचा घोर अपमान आहे. कारण की सर्वोच्च न्यायालयाने दहाव्या परिशिष्टाची केस म्हणून ही चालवलेली आहे. वयाने अत्यंत ज्येष्ठ आणि सिनियर असलेले 5 न्यायाधीश एकत्र बसतात, 5.5 महिने हिअरिंग घेतात, दहाव्या परिशिष्टाची केस म्हणूनही चालवतात, आणि तुम्ही इथे म्हणता की दहाव्या परिशिष्टाची केस नाही, इंटर पार्टी डिस्प्यूट आहे, आणि इंटर पार्टी डिस्प्यूट असल्यामुळे दहावा परिशिष्ट लागूच होत नाही. याच्याबद्दल महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी प्रश्न विचारला पाहिजे. हा इंटर पार्टी डिस्प्यूट नाही आणि तरीसुद्धा अशा प्रकारचा निर्णय दिलेला आहे. आता असाच निर्णय होणार आहे असं महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माहीत होतं, हे या न्यायालयाचं परत एक वैशिष्ट्य आहे. एकूण एक लहानात लहान गावातल्या माणसाला माहीत होतं की असाच निर्णय होणार. मी जिथे जिथे जायचो आमची निर्भय बनवची सभा असायची तेव्हा तुम्ही काही सांगावं ते उद्धव साहेबांच्या विरुद्धच निकाल लागणार, एवढी गॅरंटी लोकांमध्ये बेकायदेशीरतेने निर्माण झालेली आहे की अन्यायच होणार असं निर्माण झालेलं आहे. हे चित्र काही लोकशाहीसाठी चांगलं आहे का, हा प्रश्न महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेने विचारला पाहिजे असं माझं मत आहे. अन्याय होणार, चुकीचेच होणार, हा जो लोकांचा विचार होता त्याचा अपेक्षाभंग राहुल नार्वेकर यांनी केला नाही, मात्र लोकशाहीचा अपेक्षाभंग केलेला आहे, संविधानाचा अपेक्षाभंग केलेला आहे. माझं म्हणणं आहे की संविधानाची हत्या केलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सगळ्या निकाल आणि निकषाचा त्यांनी अपमान केलेला आहे, संविधानिक उद्देशाचा त्यांनी चिंधड्या उडवलेल्या आहे. मी उद्धव साहेबांसमोर सुद्धा हे सांगायला मागे पुढे बघणार नाही, कारण मला काही प्रॉब्लेम नाही आहे तसं म्हणण्यामध्ये सुद्धा की ह्या केवळ उद्धव साहेबांचा प्रश्न नाही, ही केस म्हणजे काय केवळ शिवसेनेचा इथे बसलेल्या लोकांचा प्रश्न नाही, ही केस म्हणजे वाईट प्रवृत्तीचं राजकारण वाढत राहणार हा चिंतेचा जो याच्यातला हे आहे मुद्दा आहे तो आहे, हा लोकशाहीसमोरचा मुद्दा आहे. आणि म्हणून भीती वाटते आपल्याला, मला भीती वाटते की अशा पद्धतीने जर न्याय होणार असेल, जसं मगाशी संजय राऊत साहेब म्हणाले की सगळ्या वकिलांनी खूप चांगली बाजू मांडली, आमच्यातर्फे सगळे साक्षी पुरावे चांगले देण्यात आले,
आता हा काळच राहणार नाही की काय, की कोणीतरी खूप हुशार असेल पण तरी त्याच्या बाजूने विरुद्ध निकाल लागेल आणि बाकी लोक त्याला म्हणतील माहीत आहे किती हुशार आहे तुमचा, तो विरुद्ध निकाल लागला. ही परिस्थिती चांगली नाही आहे आणि म्हणून मला असं वाटतं की म्हणजे मला तरी मला खूप त्रास व्हायला लागलेला आहे जेव्हापासून संविधान कळायला लागलेला आहे. मानसिक त्रासाचा हा मुद्दा होऊ शकतो काही लोकांसाठी ज्यांचं डोकं ठिकाणावर आहे, ज्यांना हे कळतं की हा कसा काय निर्णय दिलेला आहे. आणि आता यांच्यापैकीच काही जण 14 केसेस यांच्या विरुद्ध दाखल केले, इथे बसलेले काही लोक खाली बसलेले, भरत गोगावले यांनी दाखल केले हायकोर्टामध्ये केसेस की या सगळ्या लोकांना अपात्र का केलं नाही. न्यायालयांनी अशा प्रकारची केस दाखल करून घेऊ सुद्धा नाही असं माझं म्हणणं आहे. तुम्ही संपूर्ण न्यायव्यवस्थेची कायद्याची थट्टा उडवता का? यांच्यावर खूप मोठा फाईन मारला पाहिजे उच्च न्यायालयाने असं माझं मत आहे. एक शेवटचं सांगतो आणि थांबतो. दोन मित्र होते आणि ते दोघं जण भेटले पारावर, तर तो मित्र म्हणाला की माझ्या बकरीने अंड दिलं आहे. तो म्हणा, रे बकरी कुठं अंड देत असते का? नाही, माझ्या बकरीने दिलं आहे अंड. तर तो खूप भांडायला लागला, तेव्हा तो म्हणाला चल मी दाखव तुला, चल म्हणे दाखव बकरीने कसं अंड दिलं. घरी गेले ते त्याच्या, तर त्यांनी त्याच्या कोंबडीचंच नाव बकरी ठेवलं. राहुल नार्वेकर यांनी अन्यायाचं नाव न्याय ठेवलेलं आहे. दुसरीकडे खूप मोठा भ्रष्टाचार न्यायव्यवस्थेत वाढत आहे याच्याबद्दलची चिंता मी नक्की व्यक्त करीन. मी जस्टिस चंद्रशेखर धर्माधिकारी जिवंत असताना त्यांच्यासोबत काम करत होतो, ते नेहमी सांगायचे की आता कायद्याचं राज्य काही राहिलं नाही, काय द्यायचं राज्य राहिलेलं आहे. आणि असं जर चित्र असेल तर हे लोकशाहीसाठी काही चांगलं नाही. त्यामुळे आपण शिवसेनेच्या सगळ्या इथे जमलेल्या पदाधिकाऱ्यांना आणि हे ऐकत असलेल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना मला सांगायचं आहे की लोकशाहीवर प्रेम करणं आपण या केसच्या निमित्ताने शिकलं पाहिजे. धन्यवाद.